मुंबई शहर आणि परिसरामध्ये MMR क्षेत्रामध्ये एअर क्वालिटी इंडेक्स हा मानकाप्रमाणे नसल्यामुळे माननीय उच्च न्यायालयाने दिनांक 7 तारखेला यावर उपाययोजना करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने MMR परिसरातल्या सर्व महापालिकांमार्फत यावर उपाययोजना करण्याची कारवाई सुरू झालेली आहे। नवी मुंबई महापालिकेने देखील माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्वरित पावलं उचलायला सुरुवात केलेली आहेत। शहरात जवळपास 7 ठिकाणी आपण हवा गुणवत्ता तपासणी केंद्र या ठिकाणी बसवलेले आहेत आणि दर 2 तासांनी आपण हवेच्या गुणवत्तेचे रीडिंग घेत आहोत। या कालावधीमध्ये आपण आपले जे बांधकाम क्षेत्र आहेत, बांधकाम साईट्स आहेत, त्यावर आमचं विशेष लक्ष आहे। धुळीचं प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना या काटेकोरपणे करत आहोत। त्यासाठी रस्त्यावर पाणी स्प्रिंकलर्स, आमचे सर्व कारंजे, सर्व 100 चौकांमध्ये सुस्थितीत असतील, ते चालू असतील, याची देखील आपण काळजी घेत आहोत। धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना या महापालिकेमार्फत करण्यात येत आहेत। आमचे सहायक आयुक्त तथा विभागीय अधिकारी यांच्यावर त्याबद्दलची जबाबदारी निश्चित केलेली आहे। आमची डेब्रिज विरोधी भरारी पथके ही 24 तास कृतिशील आहेत। वाशी टोलनाका आणि ऐरोली टोलनाका या दोन्ही ठिकाणी त्या पथकांचं नियंत्रणाखाली या डेब्रिज विरोधी कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। याशिवाय शाळा आणि महाविद्यालयांच्या मार्फत विद्यार्थ्यांच्या द्वारा जनजागृती करण्याचा देखील आमचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि महापालिका क्षेत्रातल्या सर्व विभागांमध्ये माइकिंगद्वारे, पोस्टर्सद्वारे आणि सोशल मीडियाद्वारे जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे। माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे यावर्षी फटाके वाजवण्यासाठी संध्याकाळी 7 ते रात्री 10 हा कालावधी निश्चित केलेला आहे। हवा प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी जे जे आदेश शासनाने आणि माननीय उच्च न्यायालयाने दिलेले आहेत त्यानुसार नवी मुंबई महापालिकेमार्फत कारवाई सुरू झालेली आहे। मी सर्व नवी मुंबईवासियांना आवाहन करतो की हवा प्रदूषण कमी करण्यासाठी आणि आपला एअर क्वालिटी इंडेक्स सुधारण्यासाठी महापालिकेच्या या कामाला सहकार्य करावं आणि प्रदूषणमुक्त नवी मुंबई करण्यामध्ये आपण सहभाग नोंदवावा असं मी आपल्याला आवाहन करतो। धन्यवाद।